बटाट्याचे मस्त कुरकुरीत वेफर्स खायला कोणाकोणाला कौना आवडतात एकदा काय वेफर्स घरी बनवून ठेवले की मग काय इच्छा झाली की लगेच तळून खाण्यासाठी तयार नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये आज मी वाळवणाचे बटाट्याचे वेफर्स कसे बनवून ठेवायचे ते दाखवणार आहे वेफर्स करण्यासाठी खास मोठे मोठे बटाटे बाजारामध्ये मिळतात पण आपण सगळ्यांनाच माहिती आहे आत्ता बाजारातून खास असं काही आणणं शक्य नाही आहे त्यामुळं मी नेहमीचे जे बटाटे असतात त्यातले मोठे मोठे बटाटे निवडून घेतले आहेत बटाटे चोळून स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत बटाटे विकत घेताना एक काळजी मात्र आवश्यक घ्या ज्या बटाट्यांची साल अशी अगदी तुकतुकीत असते ते बटाटे शक्यतो घेऊ नका कारण आतून ते पिवळसर असतात आणि काहीसे चिकटही असतात या उलट ज्याची साल काहीशी खरबरीत असते असे बटाटे वेफर्स किंवा की कीजसाठी घ्यावेत बटाट्याची साल काढून घेतली आहे साल काढलेला बटाटा वर न ठेवता लगेच पाण्यात घालायचा आहे नाहीतर तो काळा पडू शकतो ताटात पाणी घेऊन त्यामध्ये बटाट्याचे चिप्स करणार आहे घराची किसणी आहे तिनच मी चिप्स केलेत या किसणीनं थोडेसे जाड होतात पण ठीक आहे जे उपलब्ध आहे त्यामध्ये काम चालवून घेऊ हो। वेफर्सची जी खास किसणी असते त्याने छान पातळसे होतात ती जर का तुमच्याकडे असेल तर ती वापरू शकता वेफर्स असे पाण्यात राहिले पाहिजेत त्यांना जर का हवा लागली तर ते काळे पडतात थोडे वेफर्स करून झाले की दुसऱ्या पातेल्यातल्या पाण्यात काढले आहे सगळ्या बटाट्यांचे वेफर्स आता करून झालेत तुम्ही पाहू शकता बटाट्याचं असं स्टार्च निघतं दोन ते तीन वेळा जोपर्यंत स्टार्च कमी होत नाही तोपर्यंत वेफर्स धुवून घ्यायचे आहे हे सगळं काम तुम्ही आदल्या रात्री देखील करून ठेवू शकता आणि मग रात्रभर चिप्स पाण्यात असेच राहू द्यावेत म्हणजे सकाळी लवकर वेफर्स वाफवून घेऊ शकता पण या व्हिडिओमध्ये मी सकाळीच सगळं केलं आहे आता पाणी स्वच्छ आहे त्यामुळं पुन्हा धुणार नाहीये आता वेफर्स लगेच वाफून घेणार आहे मोठ्या पातेल्यात वेफर्स व्यवस्थित बुडतील या अंदाजानं पाणी उकळायला ठेवलंय पाण्याला उकळी लवकर यावी म्हणून वरती झाकण ठेवायचं आहे पाण्यामध्ये बुडबुडे दिसायला लागले की यामध्ये छोट्या सुपारी एवढ्या आकाराचा तुरटीचा खडा फोडून घातला आहे चवीनुसार मीठ घातलं आहे आता तुमच्याकडे जर का तुरटी नसेल तर तुरटी न घालता देखील हे वेफर्स करू शकता दुसऱ्या छोट्या पातेल्यात मी तुरटी न घालता वेफर्स करून दाखवणार या आहे यामध्ये फक्त मीठ घातलं आहे पाण्याला चांगली उकळी आली की पाण्यात वेफर्स सोडायचे आहेत या तुरटी नसलेल्या पाण्यात देखील वेफर्स सोडलेत वेफर्स एकदा चांगले खालीवर करावेत म्हणजे खालून वरून एकसारखे वाफले जातात वरती झाकण ठेवायचे गॅस मध्यम ते मोठ्या आचेवर ठेवायचं आहे पाण्याला पुन्हा एकदा चांगली उकळी येईपर्यंत हे वेफर्स वाफवून घ्यायचे आहेत कमी प्रमाणात होते त्याला पाच मिनिटात उकळी आली जे जास्त प्रमाणात होते त्यांना दहा ते पंधरा मिनिटं लागतात त्याचप्रमाणे वेफर्स किती जाड आहेत त्यानुसार देखील कमी अधिक वेळ लागू शकतो पातळ वेफर्स लवकर वाफतात तर जाड वेफर्स वाफायला जास्त वेळ लागतो आता वाफवून घ्यायचे म्हणजे काय तर अगदी मऊ शिजले नाही पाहिजेत अर्धवट शिजले पाहिजेत वेफर्स असे कडकच आहेत पण तोडल्यावर बटाटा असा तुटतो तो अगदी मऊ नाही आहे पण कच्चा देखील नाही आहे वेफर्स चाळणीमध्ये निथळून काढले आहेत प्लास्टिक पेपरवर जिथं ऊन येईल अशा ठिकाणी वेफर्स वाळवून घ्यायचे आहेत एक एक वेफर्स सुटा करून घालावा शक्यतो कडक उन्हातच वेफर्स वाळून घ्यावेत म्हणजे ते काळे पडत नाही प्लास्टिक पेपर जर का नसेल तर सुती कपड्यावर देखील वेफर्स वाळत घालू शकता हे तुरटी न घालता केलेले वेफर्स मी सुती कपड्यावर वाळत घातली आहेत साधारण तासाभरानंतर एकदा दुसऱ्या बाजूला पलटायचे आहेत संध्याकाळी परातीत किंवा ताटात काढून ठेवू शकता दुसऱ्या दिवशी पुन्हा ऊन देऊन घ्यावं वेफर्स पातळ असतील ऊन कडक असेल तर एका दिवसात सुद्धा वाळतात वेफर्स असे कडक वाळवून घेतले आहेत तुरटी न घालता केलेले वेफर्स सुद्धा वाळले आहेत तुरटी न घालता सुद्धा वेफर्स व्यवस्थितच होतात फक्त त्यांचा रंग तुरटी घातलेल्या वेफर्सपेक्षा कमी पांढरा दिसतो तेल चांगलं कडक तापल्यावरच वेफर्स तेलात सोडायचे आहेत एक वेफर्स चांगला तीन चार पट फुलतो हे बघा अगदी कडई भरून जाते तळ्यावर वेफर्स अगदी छान फुलले आहेत तुरटी न घालता जे वेफर्स केले होते ते तळूयात तेही असे छान फुलले आहेत फक्त तुरटी घालून केलेले वेफर्स याहून जास्त फुलतात शुभ्र होतात एक वेफर्स चांगला एवढा मोठा होतो तुमच्याकडे जर का मायक्रोवेव्ह असेल तर त्यातही हे वेफर्स खूप छान भाजले जातात अगदी तेलाचा एक थेंबही न वापरता असे छान फुलतात मराठी किचनच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला तुम्ही जरूर फॉलो करा त्यावर सुद्धा मी नवीन नवीन पदार्थ टाकत असते तुम्ही बनवलेले पदार्थसुद्धा मला त्यावर मेसेज करू शकता मलाही ते पाहायला आवडतील फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तुम्हाला पॅकेटमधले विकतच्या वेफर्सची आठवणही होणार नाही इतकी छान खुसखुशीत वेफर्स होतात नक्की करून बघा आणि कसे झाले ते मला कमेंट्सद्वारे कळवायला विसरू नका त्याचप्रमाणे व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा